देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती गोवा मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी एका वृत्तपत्राने वृत्त दिलं होतं. विद्यमान मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी यासाठी पुढाकार घेतल्याचं समजतंय. याबाबत अजून अधिकृत निर्णय घेतलेला नाहीये, पण अनौपचारिक चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांनी म्हटलंय की पर्रिकर हे फक्त गोव्याचेच नव्हे तर भारताचे संरक्षण मंत्री म्हणूनही मोठे नेते होते, त्यामुळे या पुरस्कारासाठी तेच योग्य उमेदवार आहेत. याबाबतचा औपचारिक निर्णय पर्रिकर यांचे सर्वात निकटचे सहकारी नूतन मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे घेतील. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपाच्या प्रवक्त्या शायनी NC म्हणाल्या की ज्या व्यक्तीने राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सामान्य व्यक्तींच्या हितासाठी प्रयत्न केले अशा व्यक्तीलाही योग्य श्रद्धांजली असेल. त्यांनी सामान्य व्यक्तीला आपल्या कामांमुळे नेहमी प्रेरित केलं आहे. अद्याप हा निर्णय सहकारी पक्षांना औपचारिकपणे सांगण्यात आलेला नाहीये, मात्र सहकारी पक्ष याला समर्थन देतील असा विश्वास सरकारला आहे. भाजपाचा सहकारी पक्ष मगोपाने यापूर्वीच दक्षिण गोव्यातील नव्याने बांधण्यात येत असलेल्या जुरी ब्रिजला पर्रिकरांचं नाव देण्याची मागणी केली आहे.